एवरीवन वेलकम बैक टू अनदर व्लॉग। आज आहे आपल्या बप्पाचा दिवस चौथा आणि आज आपल्या घरी एकदम स्पेशल मेंबर्स आलेत भेटायला। आपले यूट्यूब फॅमिलीचे सबस्क्राइबर्स आहेत तर त्यांना मी आता दाखवते। एक आहे ओम आणि एक आहे अर्चना आत्तू, तर ते दोघे आज आले आहेत बप्पाचे दर्शन घ्यायला। हार्डकोर फॅन्स अगदी आतुरतेने थांबत असतात, व्हिडिओज कधी पोस्ट होतात आणि कधी बघतात याची। आणि आता तो आलाय दीदी आणि ते लोक गप्पा मारतायत। दीदीला हॉरर अँड ऑल ची खूप असं म्हणजे आहे इंटरेस्ट, तर ओम पण त्यातलाच एक आहे। तर त्यांचं काहीतरी गप्पा सुरू आहेत आणि जेवण पण झालं, तर आधी मी ओमला भेटवते त्यानंतर बाकीच्या गोष्टी सांगते। ओम हा आहे अर्चना आत्तूचा मुलगा ओम। आणि ओम तू आमचे व्हिडिओज वगैरे बघतोस का? आणि अर्चना तू बाहेर आहे, अर्चना तू ये इकडे प्लीज। हाय अर्चना, तू पण आली आहे। अर्चना तू आहे ओमची मम्मी। आणि ही कुठे आहे साक्षी? तिने आली, तिने आली। अच्छा ओके, पडदा बंद करायला बंद केलं आणि बंद केल्यानंतर पप्पांच्या बाजूला मी स्वतः झोपले। 1:45 झालेत आणि आपल्या बाप्पाचं नैवेद्य तयार होऊन बाप्पाला दाखवून सुद्धा झालंय। तर आज नैवेद्य म्हणून होतं डाळ, गोडी डाळ, वाल्याची भाजी आणि स्वीट डिश म्हणून गुलाबजाम। तर बाप्पाला तर दाखवून झालेलं आहे आणि आता आम्ही जेवतोय। मी आणि दीदी आम्ही आत बसलोय, बाकी सर्वजण बाहेर आहेत। तर आता बाहेर जाऊन हर्ष तुम्हाला दाखवेल की बाहेर काय सुरू आहे। बाई खूप संपवलंय म्हटल्या, पण भाजी आम्हाला नको असते। ओम भाजी कसलीच नाही खात तू का? म्हणजे कडधान्यच नाही की असं पालेभाजी पण नाही? पालेभाजी नाही, कडधान्य खात। मग हे वाल कडधान्यच आहे? हे मला आवडत नाही कडू, कडवे वाल लागते। तर इथे आता सगळे जेवायला बसले, गोडे वाल नाही आवडत। हर्षला आवडते ना भाजी? हर्ष थोडस कडवट वालाची भाजी एव्हरीथिंग वॉज सुपर्ब। आणि दुसरा राऊंड गुलाबजामचा आमचा, एक दोन दोन ऑलरेडी खाल्ले आहेत पण अजून दोन खातोय। आणि इथे आहे आपली दीदी। येस दीदी आज एकदम फटांग दिसतीय, प्रिटी हॉट अँड टेम्पटिंग। अच्छा PHAT। आणि दीदी कुठून घेतलीस तू ही साडी? मी ही साडी घेतलेली आहे अमेझॉन वरून। ओके, ही कॉटनची साडी आहे, त्याला मुलमुल साडी आय थिंक म्हणतात। आणि खूपच छान नेव्ही ब्ल्यू कलर आहे, कॉन्ट्रास्ट व्हाईट कलर ब्लाउज जे मी एकदम स्लीवलेस शिवलेला आहे। अशी आहे प्रिंटेड। ओके, आणि जर लिंक हवी असेल तर सांगा आम्ही देऊ। आणि हे बँगल्स पण ठाणे वरून घेतलेले, ते घातले आहेत मला। हे दोन्ही लाईक एक असं पेअर 100 रुपीज मध्ये मिळालेलं आणि हे माझे लाईक रोजच्या जे सोन्याच्या चेनी असते त्याच मी घातले आहेत। दॅट्स इट। ही इयरिंग तुम्ही ओळखली असेल, इट्स फ्रॉम कारा अँड दॅट्स दी आउटफिट। मुद्रा माझं चेन काळं दिसतंय, ते लाइटिंग इश्यूज आहेत थोडे। बट झालं ओम जेवण, कसं वाटलं जेवण? इकडे आशुदादा आलाय। हाय आशुदादा। आशुदादाच्या गावी पण गणपती असतो 5 डेजचा, तर आशुदादाची पूर्ण फॅमिली तिकडे असते। बट आशुदादा आज इकडे सर्व फ्रेंड्सच्या घरी जायला आलाय, तर आपल्या घरी पण आलाय। आणि आशुदादा जेवलास तू? है ना। आणि आशुदादा आता थोडा वेळ बसेल, मग तू कुठे जाणार आहे? वेदांत दादाच्या घरी आणि अजून अखिलेश दादाच्या घरी पण जाशील वेळ मिळाला तर। आशुदादा सॅडली विसर्जनला नसणार आहे कारण की तो परत गावी जाणार आहे, आजच 5 वाजता निघेल। तर विल मिस यू। तर आता इकडे मम्मी रेडी होते आहे। मम्मी किती छान दिसते फर्स्ट ऑफ ऑल, आणि एवढं रेडी होऊन तू जाते कुठे? अगं आज गौरीचा उसा आहे ना, तर आपल्या वाक्यांमध्ये गौरीचा उसा करत नाही, तर आता वर्षभरात ना एकदा गौरी आपल्या घरी येतात, मग त्यांना असंच कसं काय पाठवायचं, म्हणून काकी आणि आम्ही दरवर्षी गौरीची ओटी भरून येतो। ओके, आणि मम्मी रेडी हो पण, आणि सोबतच टिकली पण लाव, आणि काकी सुद्धा रेडी झाली आहे, तर दोघेही जातील देवीशी।
हो छान दिसतेस एकदम. मम्मीने ते हे लावलेत गजरा वगैरे आणि ते जातील गौरीचे ओटी वगैरे भरतील आणि मग आपल्या घरी काय असणार आहे. फन गेम्स आणि त्या माचोच्या पिशवीत काय आहे मम्मा इंडियन मॉम्स आणि इकडे दीदी आहे. हाय दीदी आणि दीदी एक वेब सिरीज बघते. तर मम्मी पटकन जाऊन पटकन आपल्याला मजा करायची आहे. ऑल सेट मम्मी. कुठे काय काय घेतलंय दाग. आता आम्ही तिकडे ओटी म्हणजे ब्लाऊज पीस नारळ फेणी किंवा गजरा फळ पण फळ आणि मनसोक्त आम्ही आज गौरीची ओटी भरतो वर्षात ना एकदा मी आणि काकी. खूप बरं वाटतं आणि त्या गौरी सजवलेल्या असतात ना की बघत राहतो. चलो भेटू नंतर. आमची इथे हौजी गेम चालू आहे तुम्ही बघू शकता. हौजीचा गेम चालू आहे. हौजी 3838 2121 सिंगल नंबर 2 हो गया. आता फुल हौजीचा गेम चालू आहे. फुल हौजी 5151 आता बघू थोडा लागतो. 71 झाला. सिंगल नंबर 3 परत त्याने जोरात हे करा बघूया. चला स्टार्ट. हे लग लग का लग 73 लागलं लागलं. अरे सिंगल नंबर 1 4 9 1 5 15 3 6 36 4 4 44 6 0 60 6 6 66 7 2 7 2. नियती तर नियती जैनला फर्स्ट प्राइज मिळते हाऊस मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन. आणि सेकंड प्राइज कोणाला आहे. पानिनी गिरी कॉंग्रॅच्युलेशन. आणि थर्ड प्राइज आयुषी आयुषी सावंत कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच. आता थोड्या वेळाने थोडा काय आता लगेचच आरती होईल तर कोणी जाऊ नका. आरती साठी थांबा. सर्वकालेषु सर्वदा गणपतिप्पा.
मैत्रिणी आलेत आर्या पाडेकर आणि इशिता पुजारी माझी बोपू. आणि मी आशा करते की तुम्ही उद्या पण याल. आरती शेवटची आहे, नक्की या. आणि आल्याबद्दल थँक्यू. आरतीसाठी थांबल्या त्यासाठी पण थँक्यू. भेटूयात उद्या. आर्या खूप छान दिसते. बाय बाय. तर आजचा आपला दिवस खूपच मस्त गेला. अर्चना तू आलेली, ओम सुद्धा आलेला आणि आता एकदम मस्त आरती झाली. आपण खूप चांगले गेम्स सुद्धा खेळलो. आणि आज आहे आपल्या बापाचा फोर्थ डे आणि उद्या असणार आहे फिफ्थ, म्हणजेच लास्ट डे. ओके, सो खूपच असा इमोशनल दिवस असणार आहे उद्या. पण आपण आपली जी एनर्जी आहे ती मेंटेन ठेवायची आहे. तुम्ही त्याच एनर्जीने आमच्या ब्लॉग्ससुद्धा बघत राहा आणि आमच्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात उद्या आणि घालूयात धुमाकूळ. Woo! Woo! Bye guys. Woo-hoo. Good night. Woo-hoo. Bye. Bye.